विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट 1.4 त्यातील फिफ्थ एक्झाम्पल बघत आहोत. एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स, म्हणजे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत, त्यांची नावं आपल्याला सांगितलेली नाहीयेत. त्यांचा एरिया दिलेला आहे 225 स्क्वेअर सेंटीमीटर अँड 81 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ अ साइड ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर, देन फाइंड करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल. आता बघा, दोन्ही ट्रायंगल्सची नावं दिलेली नसल्यामुळे आपण इथे लिहू लेट ट्रायंगल 1 अँड ट्रायंगल 2 विद द टू ट्रायंगल्स. ट्रायंगल 1 इज सिमिलर टू ट्रायंगल 2. आता त्यांच्या एरियाचा रेशो, म्हणजे एरिया 1 अपॉन एरिया 2 विल बी इक्वल टू साइड 1 स्क्वेअर अपॉन साइड 2 स्क्वेअर. कारण आपल्याला माहितीये जेव्हा दोन ट्रायंगल्स सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढा असतो. आता एरिया 1 बिगर ट्रायंगल लिहू 225, एरिया 2 स्मॉलर ट्रायंगलचा एरिया 81. आता बिगर ट्रायंगलची साईड फाइंड आउट करायची आहे आणि स्मॉलर ट्रायंगलची साईड दिलेली आहे 12 सेंटीमीटर. बरोबर आहे. इथे आपल्याला लिहायला हवं होतं रेशो ऑफ द एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हा थिअरम आपण काल शिकली होती, रेशो ऑफ द एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता बघा, हे जे आहे 225, 81, S1 स्क्वेअर आणि 12 स्क्वेअर, हे सगळे स्क्वेअर्स आहेत, म्हणून आपण लिहिणार टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. आता जेव्हा आपण याचे स्क्वेअर रूट घेऊ, 225 हा 15 चा स्क्वेअर रूट आहे, 225 चा स्क्वेअर रूट 15 आहे, 81 चा स्क्वेअर रूट 9 आहे, S1 चा स्क्वेअर काढून टाकायचा आणि 12 चा स्क्वेअर पण काढून टाकायचा. आता 1, 2, 3 आणि 4 अशा चार किमती जेव्हा रेशो मध्ये येतात तेव्हा जर एक किंमत आपल्याला फाइंड आउट करायची असेल, इथे लिहून दाखवते, तर S1 लिहिताना आपण जे दोघं जण क्रॉस मध्ये 15 आणि 12 या दोघांचा गुणाकार करायचा आणि जे एकटं उरेल 9 त्याने भागतो. आता 3 3 9, 3 5 15, 3 1 3, 3 4 12. आता डिनॉमिनेटर मध्ये काहीच उरलेलं नाहीये तर आपण इथे लिहिणार S1 इज इक्वल टू 5 4 20, 20 सेंटीमीटर. आता इथे आपल्याला स्टेटमेंट टाकावं लागेल कारण त्यांनी विचारलंय देन फाइंड करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल. मग इथे लिहायचं देअरफोर करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल इज ट्वेंटी सेंटीमीटर. ओके,